हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा फर्स्ट लॉ बघणार आहोत आपण. तर त्याच्या पहिले आपल्याला माहीत पाहिजे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय. सपोज वी आर प्लेइंग टग ऑफ वॉर, रस्सी खेच म्हणतात याला मराठीमध्ये. टग ऑफ वॉर म्हणजे इथे काही लोक असतात, इथे काही लोक असतात, मधात दोरी ते धरून असतात आणि इथे रिबिन बांधलेली असते आणि इथे सर्कल असते. आणि जसं व्हिसल ब्लो झाली, जसा शिट्टीचा आवाज आला, तसं ते रोप एकमेकांकडे ओढतात आणि ही रिबन ज्यांच्याकडे जाईल या सर्कलला जेव्हा क्रॉस करेल, समजा इकडे आली तर हे विनर, इकडे आली तर हे विनर. आता टग ऑफ वॉर खेळताना दोन पॉसिबिलिटी होतात. दोन पॉसिबिलिटी कोणत्या? एक तर ती रिबन इकडे जाईल किंवा इकडे जाईल, ही एक पॉसिबिलिटी. किंवा दोघांचाही फोर्स, दोघांचीही ताकद सेम लागली तर ते रिबिन तिथेच राहील, आहे ना. आता समजा इकडेही तीन जण आहे, इकडेही तीन जण आहे, तिघांनी इकडून एवढलं इकडून एवढलं, या तिघांची आणि या तिघांची ताकद सेम झाली तर ते दोरी किंवा ते रिबिन हलणार आहे का एका जागेवरून? नाही ना. म्हणजे दोघांही साईडहून फोर्स कसा झाला? बॅलन्स्ड. म्हणून अशा फोर्सला काय म्हणतात? बॅलन्स्ड फोर्स. ओके. नंतर समजा बी यांनी ताकद जास्त लावली तर इथे काय होईल? हिरबिन यांच्या साईडला जाईल, हे विनर होईल. बी यांनी काय केलं? ताकद जास्त लावली म्हणजे यांची ताकद कमी झाली एवाल्यांची, म्हणजे आता फोर्स कसा झाला? अनबॅलेन्स्ड फोर्स. तर अशा प्रकारे बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स आहे. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ बघू. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्स्टर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. एन ऑब्जेक्ट कंटिन्यूज, एक ऑब्जेक्ट हा कंटिन्यू करतो, फिरत राहतो. कसा? टू रिमेन ॲट रेस्ट. एकतर तो रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. नाहीतर तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच फिरत राहील. अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये तो ट्रॅव्हल करायची इच्छा ठेवेल. अनलेस, कुठपर्यंत? अन एक्स्टर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्याच्यावर बाहेरील फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट थांबलेला असेल तर थांबलेलाच राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. समजत आहे का मी काय म्हणत आहो? एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी वस्तू आहे, ही पेन. ही पेन आता हलत आहे का? नाही. पण मी जेव्हा याला एक्स्टर्नल फोर्स लावू, जेव्हा माझ्या हातामधला फोर्स याला लावू, तेव्हा ही पेन आपली जागा, आपली पोझिशन चेंज करत आहे. म्हणून ही पेन केव्हा हलली? जेव्हा मी फोर्स अप्लाय केला. जेव्हा मी फोर्स अप्लाय नव्हता केला तेव्हा काय झाली? ही पेन जशीच्या तशीच राहिली ना. हेच न्यूटनला म्हणायचं आहे. न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे का जोपर्यंत दुसरा बाहेरील फोर्स अप्लाय नाही होत तोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील, स्टॉप असेल, रेस्ट पोझिशनमध्ये आहे तर रेस्ट पोझिशनमध्येच राहणार. खूप इझी आहे. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force acting on it. एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे किंवा मोशनमध्ये आहे याचा अर्थ हे नाही का त्याच्यावर कोणताच फोर्स नाही आहे. त्याच्यावर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतात, खूप सारे फोर्सेस ऍक्ट होतात. जसं का एक्झाम्पल आहे, सपोज आपण सायकल चालवत आहो, हा ही सायकल आपण चालवत असताना काय काय होते माहीत आहे का? आपण पॅडल मारत आहो म्हणजे आपला मस्क्युलर फोर्स लावत आहो. त्या पॅडलनं त्याची चेन हलत आहे, चेन फिरत आहे, म्हणजे इथे सर्क्युलर मोशन सुद्धा झालं आणि फोर्स कोणता लागला? मेकॅनिकल फोर्स. नंतर ती रोडला चिपकून चालत आहे म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. दुसरी गोष्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला जमिनीकडे ओढत आहे. एवढे नंबर्स ऑफ फोर्सेस त्याला लागत आहे, आहे ना. तर एकच फोर्स लागतो असं नाही, त्याच्यावर नंबर ऑफ फोर्सेस असतात. पण दे कॅन्सल इच अदर, ते एकमेकाला कॅन्सल करत असतात, एकमेकांसोबत भांडणं करतात, मग रिझल्ट काय? ते फक्त झिरो. त्याच्यामुळे काय होते? तो ऑब्जेक्ट मोशनमध्येच राहतो. पण आता समजा सायकल आहे, तुम्ही सायकल चालवत आहे, ही सायकलचं पॅडल मारणं, तुम्ही पॅडलिंग करणं बंद करून टाकलं तर सायकल थांबून जाईल का चालतच राहील? थांबून जाईल ना, थोड्या वेळानंतर थांबून जाईल, चालतच राहणार का? नाही. पण न्यूटन काय म्हणतो? ते चालते. पण असं केव्हा होते? व्हॅक्युममध्ये पॉसिबल होते. आपल्या अर्थवर हे पॉसिबल नाही आहे, कारण की हवेचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सुद्धा त्याला अडवतो सायकलला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अडवतो. रस्त्यामध्ये जे रस्त्यावरचा आणि सायकलच्या टायरचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा सुद्धा त्याला अडवतो. असे वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्याच्यामुळे सायकल हळूहळू थांबते. पण हेच जर फोर्स तुम्ही व्हॅक्युममध्ये यूज केला
व्हॅक्यूम मध्ये तुम्ही एक छोटासा दगड घेतला आणि त्याला असा छोटासा पुशही गेला, ते थांबणार नाही, ते जातच राहणार. तर हाच न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. तर यालाच म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटनच्या फर्स्ट लॉला काय म्हणतात? लॉ ऑफ इनर्शिया. इनर्शिया म्हणजे एखाद्या वस्तूमधला आळशीपणा. हे माझ्या शब्दात सांगत आहोत मी तुम्हाला. आळशीपणा म्हणजे कसं होईल? एखादी वस्तू आहे, स्टॉप आहे, तिला स्टॉपच राहावं आवडेल. एखादी वस्तू मोशनमध्ये आहे, त्याला मोशनमध्येच जावं आवडेल. जाण्यासाठी त्याची इच्छा होईल का मी मोशनमध्ये राहतो, त्याच्यातला आळशीपणा आहे तो सरळ सरळ. त्याला मराठीत म्हणतात जडत्व म्हणतात त्याला. तर हे जेवढेही मी एक्झाम्पल सांगितले ते सर्व लॉ ऑफ इनर्शिया आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं का एखादी वस्तू आहे ती रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्येच असण्याची इच्छा होते त्याला, आणि मोशनमध्ये आहे तर मोशनमध्येच राहायची इच्छा होते, जोपर्यंत त्याच्यावर दुसरा एक्स्टर्नल फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत. स्टॉप असेल तर स्टॉपच राहणार, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहणार. ओके, नंतर न्यूटनचा सेकंड लॉ आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. टिल देन बाय.